नमस्कार, मी सरिता आपली सर्वांची रुचिरा डेली सेज फूड मध्ये मनापासून स्वागत करते। मी आज ब्रेकफास्ट रेसिपी करणार आहे, ती म्हणजे साबुदाण्याची खिचडी। परंतु खिचडी उपासा व्यतिरिक्त आपण खाऊ शकतो। साबुदाण्याच्या खिचडीसाठी घेतलेला आहे एक वाटी साबुदाणा, भिजून ठेवला होता। हा 5 तास भिजलेला आहे। जर सकाळी नाश्ता करायचा असेल तर रात्री भिजून ठेवू शकतो, संध्याकाळी करायचा असेल तर सकाळी भिजवता येतं। आणि हा भिजलेला साबुदाणा एकदम चांगला भिजलेला आहे। नेहमी आपण जसा भिजवतो तसाच भिजवलेला आहे। मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कढीपत्ता, कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, मोहरी, जिरे, चवीपुरतं मीठ। उपासासाठी आपल्याला करायचं नाही, त्यासाठी तेल घेतलेलं आहे। थोडीशी साखर, शेंगदाणे, डाळ्या किंवा फुटाणे। हे जे फुटाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत, हे मिक्सरमध्ये थोडेसे जाडे भरडे करून घेऊयात। अशा प्रकारे शेंगदाणे आणि फुटाणे जाडे भरडे केलेले आहेत। गॅसवर पॅन ठेवला आहे, तो तापलेला आहे। 1 चमचा तेल घालूया यात। गॅस मध्यम आचीवर ठेवूया। तेल तापलं, त्यात आता मोहरी घालूया। 1/2 चमचा मोहरी। मोहरी तळतळल्यानंतर जिरे, 1/2 चमचा जिरे, 2 बारीक चिरलेला कांदा। कांदा मस्त आपल्याला लालसर करून द्यायचा आहे। कांदा लालसर झालेला आहे, त्यात कढीपत्ता घालूया, हिरवी मिरची, शेंगदाणे, डाळ्या, आता यात साबुदाणा घालूया। चवीपुरतं मीठ, पाव चमचा साखर, कारण चवीला साबुदाणा साखरेमुळे अजून थोडा चांगला लागतो। आता सर्व एकजीव करून घेऊयात। मस्त सर्व एकजीव झालेलं आहे। याला आता आपण 2 मिनिट झाकून वाफवून घेऊयात। अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी रुचिरा डेलिशियस फूडला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। स्लो गॅसवर 2 मिनिट वाफून झालेलं आहे। यात आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। अशी ही मस्त साबुदाण्याची खिचडी उपासा व्यतिरिक्त खाण्यासाठी तयार झालेली आहे। अशी ही मस्त उपासा व्यतिरिक्त साबुदाणा खिचडी तुम्ही नक्की घरी करून पहा। साबुदाणा खिचडी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। परत पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।